नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ऍग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 22 नोव्हेंबर 2024. आजच्या दिवशी आपल्याला मार्केट कसं पाहायला मिळणार आहे, कापूस बाजार भावामध्ये काही तेजी काही मंदी, कशा पद्धतीनं मार्केट रिॲक्ट करते आणि मार्केटमध्ये आपल्याला तेजी मिळणार आहे की मंदी, याची माहिती आपण आजच्या एवढ्यामध्ये घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर रोज कापूस बाजार भावाची अपडेट पाहिजे असेल, म्हणजे रोजच सकाळी तुम्हाला कापूस बाजार भाव मार्केट चालू होण्याच्या अगोदर जर तुम्हाला भाव माहिती करून घ्यायचे असतील, तर आजच आपल्या ग्रेन गोल्ड ऍग्री चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. मित्रांनो, माझ्याकडं जी अपडेट असते ती असते एमसेक्स मार्केट, आणि त्यानुसारच मी तुम्हाला भारतीय बाजारपेठ, त्यासोबतच लोकल बाजारपेठ म्हणजे स्थानिक बाजारपेठ यामध्ये रेट काय असतील याचा अंदाज तुम्हाला रोज सकाळी 7 वाजेपर्यंतच तुम्हाला हे पाहायला मिळतात. आजपर्यंत तुम्हाला एवढे लवकर आणि एवढे अचूक अंदाज आलेले नसतील, परंतु एक माझाही एक प्रयत्न असतो की ज्याच्यामध्ये मार्केटचा अभ्यास करून मार्केटचा सर्वे करून तुम्हाला रोजचा भाव हा सकाळीच सांगण्याचा प्रयत्न मी करत असतो. मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तर चला जाणून घेऊया आज मार्केटमध्ये काय परिस्थिती होती आणि त्याची परिस्थितीनुसार रिझल्ट काय असणार आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिलं तर आपण समजून घेऊ की एमसीएक्स मार्केटमध्ये आजच्या पद्धतीत किंवा आजच्या दिवशी मार्केटची काय वाटचाल होती. तर मार्केट आज 54,400 रुपयाला ओपन झालं होतं, म्हणजेच तुम्ही ज्या दिवशी 22 तारखेचा बाजार भाव पाहताय, लक्षात असू द्या त्या दिवशी तुम्हाला मार्केट जे आहे 21 तारखेचं पाहायला मिळतं. या 21 तारखेच्या मार्केटवरच आपला 22 तारखेचा मार्केटचा रेट ठरतो आणि त्यानुसारच आपल्याला रेट कळतात. तर आता मार्केट ओपन झालंय 54,400 रुपये. हायएस्ट जर होत पाहिला तर 54,700 रुपयांपर्यंत हा मार्केट गेलेला आहे, म्हणजे मार्केट तेजीमध्ये आहे हे समजून घ्या. कारण मार्केटमध्ये जर हायएस्ट पॉईंट नसेल, म्हणजे उच्चांकी किंमत जर नसेल, तर समजून जा की त्या ठिकाणी मार्केटमध्ये प्रेशर तयार होतोय. आता हा प्रेशर आहे, परंतु हा कोणता प्रेशर आहे तर उच्चांकी दर मिळण्याचा. त्यानंतर लोएस्ट मध्ये मार्केट 54,300 रुपयावर गेलंय आणि रेट जो आहे हा 54,300 रुपयावरच आपलं इंटरनॅशनल मार्केट थांबलेलं आहे. म्हणजे मार्केटमध्ये लो प्रेशर नाहीये तर फक्त प्रेशर आहे, परंतु जर हायएस्ट जर पाहिलं तर आपण हायएस्ट भाव आपल्याला पाहायला मिळाला, म्हणजे मार्केटमध्ये तेजी सुद्धा तेवढ्याच प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाली आहे, जरी शेवटचा बाजार भाव आपल्याला कमी मिळाला असेल तरी सुद्धा. त्यानंतर भारतीय बाजारपेठेमध्ये काय परिस्थिती, तर कालची परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर काल जवळजवळ 53,300 रुपये हा रेट होता आणि आज 100 रुपयांनी परत वाढ झाली आणि तो रेट जो आहे 53,400 रुपये. जसं की मी तुम्हाला नेहमी आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की इकडे 100-150 मार्केट जरी प्लस मायनस झालं तरी सुद्धा हे होऊ शकत नाही किंवा हे होत नाही कधी कधी, आणि जर हे होत नसेल तर इथं मात्र तीच परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहेत. इथं 54,300 रुपये मार्केट असताना सुद्धा एक जवळजवळ 150 रुपयांनी मार्केट मायनस झालेलं असताना सुद्धा आपल्याला भारतीय बाजारपेठेमध्ये 100 रुपयांचा दर हा वाढलेला पाहायला मिळाला आहे, म्हणजे प्रति गठनमाग 100 रुपये वाढलेले आहेत. आणि याच्यामुळे काय होणार आहे की मार्केट जे आहे तर आपल्याला, म्हणजे आज 22 तारखेला आपल्याला सकाळी मार्केट कालच्यापेक्षाही 100 ते 200 रुपये प्लस मध्ये पाहायला मिळणार आहे. मग त्याची रेंज काय असणार आहे, तर महाराष्ट्रामध्ये 6,700, कालची रेंज जर तुम्ही पाहिली तर साधारणतः 6,500 एवढी होती, आज मात्र तुम्हाला ती 6,700 ते 7,200 रुपयापर्यंत पाहायला मिळणार आहे. अगदीच इथं 7,200 दे आहे, 7,300 पर्यंत सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतं. इतर राज्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती असणार आहे, पंजाब हरियाणा आणि राजस्थान तिथे सुद्धा 6,800 पासून 7,400 पर्यंत रेट पाहायला मिळतात. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सुद्धा 6,800 ते 7,300, कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणा 6,700 ते जवळजवळ 7,200 पर्यंत आपल्याला बाजार भाव पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, एकूण ही परिस्थिती आहे, इकडे मार्केट डाऊन झालंय तरी सुद्धा लोकल मार्केट जे आहे म्हणजे भारतीय बाजारपेठेमध्ये सुद्धा रेट वाढले आणि हे रेट वाढल्यामुळे लोकल मार्केटमध्ये सुद्धा रेट वाढणार आहे. आता हे रेट वाढण्यामागचं कारण काय, इकडे कमी झालेत मग इकडे का नाही झाले, तर भारतीय बाजारपेठेमध्ये जरी गठन आयात झालेलं असेल तरी सुद्धा स्थानिक बाजारपेठेमध्ये फक्त गठन महत्वाचं नाहीये तर सरकी सुद्धा महत्वाची आहे, सरकीचं तेल सुद्धा महत्वाचं आहे, म्हणून रेट वाढत आहेत. आणि इकडे रेट का कमी झालेत, तर तुम्ही जर आकडे जर व्यवस्थित पाहिले तर याच्यामध्ये तुम्हाला लो प्रेशर कुठेही तयार होताना दिसत नाहीये. जो काही आहे उच्चांकी मार्केट बंद झालेल्या मार्केटपेक्षाही 400 रुपयांनी जास्त आहे, म्हणजे मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली. आणि ज्यावेळेस इकडे तेजी पाहायला मिळते त्यावेळेस इकडे आपल्याला खूप कमी चान्सेस असतात, म्हणजे साधारणतः 10% चान्सेस असतात ज्यावेळेस इकडे 100 रुपयांनी मार्केट उतरतं तेजी असताना, त्यावेळेस फार तर एखाद्या म्हणजे 100 वेळेस फक्त होतं की मार्केट हे उतरतं, नाहीतर हे मार्केट उतरत नाही, म्हणजे भारतीय बाजारपेठेमध्ये सहसा लवकर दर उतरत नाही. कारण भारतीय बाजारपेठेचे दर याला अनुसरून जेवढे असतात तेवढेच आपल्याला
लोकल बाजारपेठेमध्ये जे काही डिमांड आणि सप्लायची जो क्रायटेरिया तयार होतोय त्याच्यावर डिपेंड असतो. त्यामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये जी हालचाल आहे ही खूप कमी होते, जे की इंटरनॅशनल मार्केटमध्ये हालचाल ही जास्त असते. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शक्यतो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून मार्केटमध्ये जाण्या अगोदर तुम्ही समोरच्या दुकानदाराला सांगू शकता की आजची रेंज ही आहे. ज्यावेळेस तुम्ही दुकानदाराला सांगू शकता की आजची रेंज काय आहे, त्यावर तुम्हाला सुद्धा दुकानदार काही बोलू शकणार नाही आणि रेट तुम्हाला ज्यावेळेस कळतील त्यावेळेस बाकीच्यांना सांगण्याची गरज पडणार नाही की आज रेट काय आहे. त्यासोबत तुमची फसवणूक सुद्धा होण्यापासून टाळू शकते. आणि मित्रांनो, अशाच डेली अपडेटसाठी आपल्या ग्रेनवुड अग्रेशनला फॉलो करत राहा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.